हाय हॅलो नमस्ते, गीतांजलीज ब्लॉग अँड किचन टिपमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. एक मस्त अशी रेसिपी मी ट्राय केली तर मला वाटलं मी तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी, म्हणून आज मी उपवासाची स्टफ ग्लास इडली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप मस्त मला वाटली ही रेसिपी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि अजूनही जर गीतांजलीज ब्लॉग अँड किचन टिपला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. तर उपवासाची इडली आहे तर म्हणूनच मी यासाठी आता घेणार आहे एक वाटी भगर. तर ही जी भगर म्हणजेच वरई, तर मी ही वरई घेतलेली आहे एक वाटी. तर तुम्ही कुठलंही एक गोष्टीचं म्हणजे प्रमाण ठेवू शकता, कप पण घेऊ शकता. तर त्याच वाटीने मी अजून अर्धी वाटी वरई घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी साबुदाणा घेतला आहे. म्हणजे एकूण मी दीड कप भगर आणि अर्धा वाटी साबुदाणा याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि हे बारीक असं दळून घेणार आहे, जेवढं फाईन दळलं असेल तेवढं बारीक दळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मिक्सर जर थोडंफार जाड राहून गेलं असेल तर तुम्ही चाळणीने सुद्धा ते चाळू शकतात. आता बघा, दोन वाटी एकूण पीठ, त्याच्यासाठी मी एक वाटी दही घेणार आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी इडली आहे ती खूप चांगली होईल. तर बघा, मी दही घेतलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून विस्करच्या मदतीने मी ते विस्क करून घेणार आहे, जेणेकरून दही एक असं एका कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं मी करून घेतलेलं आहे. त्याचबरोबरीने आता मी त्याच्यामध्ये दळून घेतलेलं जे पीठ आहे भगर आणि साबुदाण्याचं ते टाकून घेतलेलं आहे. जवळपास पूर्ण जेवढं दोन वाटी तेवढं पूर्ण घेतलेलं आहे आणि हळूवार मी हे मिक्स करून घेणार आहे. पाणी एकदम याच्यामध्ये टाकायचं नाही आहे, थोडं थोडं टाकायचं आहे. आणि पाणीचा अंदाज हे तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती लावू शकता, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात. कारण भगर कोणाचं साबुदाणा कसं असं त्याच्यावरती पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं. तर बघा, मी हे हळूवारपणे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे, थोडं घट्टच राहू दिलेलं आहे. आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार, त्याचबरोबरीने थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेणार आहे. तुम्ही थोडी साखरसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता, कारण दही जी आहे ती थोडी आंबट असते. तर चव ही पूर्ण बॅलेन्स करण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे. आणि हे पीठ झाकून आपण कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवणार आहोत आणि जोपर्यंत आपलं स्टफिंग तयार होतं. तर स्टफिंगसाठी मी घेतलेले आहे उकडलेले बटाटे, तर मऊसत उकडवून घेतलेले बटाटे आहेत आणि ते मी मॅश करून घेणार आहे. स्मॅशरच्या मदतीने पण स्मॅश करू शकता, पण मी हे अगदीच फाईन असे कापून घेतलेले आहेत. त्याचबरोबरीने आता मी एका कढईमध्ये तेल घेणार आहे. हे स्टफिंग तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती आहे, डिपेंड आहे तुम्हाला कसं करायचं आहे. तर याच्यामध्ये मी जिरे टाकलेलं आहे, त्यानंतर जिरे थोडंसं हे झाल्यावर तळून झाल्यावर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे, त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं आमचूर पावडरसुद्धा टाकणार आहे. आमचूर पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं आहे. तर आता मी बघा, हे बटाट्याचे आहे मॅश केलेले ते पण टाकून घेतलेले आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कच्चं म्हणजे बटाटे बॉईल केलेल्या बटाट्यांमध्ये वरून तुम्ही लाल तिखट मीठ आणि ते पण ॲड करू शकतात, पण मी हे फ्राय करून याच्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर टाकते आहे. आमचूर पावडरने थोडासा चटपटे तसा फ्लेवर लागतो म्हणून आणि मस्त लागतो फ्लेवर. तर मी आता हे टाकून व्यवस्थित असं मिक्स करून एका भांड्यामध्ये आता ते काढून घेतलेलं आहे आणि त्याला गार करून घेणार आहे. गार थोडं आपण हे नॉर्मल रूम टेम्परेचरला आणून घ्यायचं आहे. आता बघा, आपलं पीठ जे आहे ते तोवर आपलं म्हणजे व्यवस्थित असं मुरून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी हे खूप जास्त घट्ट आहे तर आता हे मी याच्यात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहे. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. जशी आपली इडलीला आपण जसं पीठ बनवतो तशी कन्सिस्टन्सी असते त्या पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता असं घट्टसर करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी सोडा टाकणार आहे, अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आता हे पीठ जे आहे ते इन्स्टंट आहे, याला आपण आपलं जसं नॉर्मल इडलीचं पीठ असतं तसं आपण हे मुरवत नाही. तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, जसं नॉर्मल इडलीचं पीठ थंडीमध्ये कसं फुल व्हायचं तेसुद्धा मी तुमच्यासोबत त्याची ट्रिक शेअर केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. आता बघा, हे सुद्धा पीठ आपलं व्यवस्थित असं फुलूनवरती आलेलं आहे. आता आपण ग्लास इडली तयार करण्यासाठी मी एक ग्लास घेतलेला आहे, शक्यतो ज्या ग्लासला डिझाईन नसते असे ग्लास घ्यायचे आहेत.
त्याला थोडं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून ग्लासला आपली इडली जी आहे ती चिटकायला नको। तर बघा, पूर्णपणे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तयार केलेलं जे स्टफिंग आहे त्याचं लांबसर असा गोळा तयार करायचा आहे, म्हणजे सिलेंड्रिकल आकारात आपणास हे तयार करून घ्यायचं आहे। बघा, आता मी जसं तुम्हाला करून दाखवते आहे आणि ते आपण ग्लासच्या मधोमध ठेवणार आहोत। हे ऑप्शनल आहे, हे फक्त एका डिझाईनसाठी आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने आवडत नसेल तर तुम्ही नॉर्मल इडलीसुद्धा करू शकतात। आता याच्यामध्ये मी थोडंसं इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि तयार केलेलं जे स्टफिंग आहे ते असं उभं करून घेतलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजू पूर्णपणे मी पीठ जे आहे इडलीचं पीठ ते टाकून घेतलेलं आहे। ग्लास थोडा रिकामा राहू द्यायचा कारण पीठ जे आहे ते फुलून वर येतं। आता बघा, तुम्हाला मोठ्या ग्लासमध्ये करायला प्रॉब्लेम आहे तसे छोटे छोटे जे पात्र असतात ना, फुलपात्र, त्याच्यात पण करू शकतात किंवा साध्या इडलीमध्ये सुद्धा इडली स्टँड असते त्याच्यात पण तुम्ही करू शकतात। बघा, पाणी जे आहे ते इडली पात्रात मी उकळायला ठेवलं होतं, पाणी व्यवस्थित असं गरम झालेलं म्हणजे उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये मी जे स्टफ केलेले ग्लास आहे ते ग्लास ठेवून घेणार आहे आणि झाकून कमीत कमी हे 10 ते 15 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत। 10 ते 15 मिनटं याला शिजायला लागतं कारण ग्लासमध्ये असतं त्यामुळे। तर बघा, 10-15 मिनटांनी चेक करून बघायचं आहे किती फुलून आलेली आहे इडली। बघू शकता तुम्ही, एकदम मस्त झालेली आहे, टेस्ट पण याची अप्रतिम लागते। तर तुम्ही ही इडली नक्की ट्राय करा आणि हे जे गरम झालेलं आहे आता ग्लासमधून बाहेर काढायचं कसं हा एक प्रश्न असतो, म्हणून हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, गरम गरम घाई करायची नाही, गरम गरम अजिबात ही इडली निघत नाही। त्याच्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि सुरीच्या मदतीने साईडचे जे म्हणजे साईड असतात ते मोकळ्या करायचे आहेत आणि त्यानंतर मग ग्लास उलटा करून हे काढायचं आहे। आपोआप व्यवस्थित शिजली असेल ना तर ही इडली लगेचच निघते, खूपच सुंदर लागते। हिला तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा उपासाला तुम्ही जी भाजी बनवत असाल, चटणी बनवत असाल त्याच्यासोबत खाऊ शकतात। खूप टेस्टी आणि मस्त झटपट झालेली ही इडली आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अजूनही जर तुम्ही गीतांजलीज ब्लॉग अँड किचन टिपला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा आणि शेअर करा। बेल आयकॉन प्रेस करा तर तुम्ही कुठलेही नोटिफिकेशन मिस करणार नाही। आता बघा, चाकूच्या मदतीने मी तुम्हाला कापून दाखवते आहे। सुरुवातीचा जे काही भाग होता ना त्याच्यात मी म्हणजे टाकलं नव्हतं स्टफिंग, आता बघा ही दुसरी जी आहे याच्यात मी तुम्हाला स्टफिंग म्हणजे स्टफिंग टाकलेलं कापून दाखवते। किती सुंदर अगदी जी मिठाई असते तसं तिला आलेलं आहे, तिचं रूप तसं दिसतं आहे, खूपच टेस्टी पण झालेली आहे। तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची ही इडली कशी झाली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन दिवशी, तोपर्यंत सगळेच व्हिडिओ एन्जॉय करा।